नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. अहमदनगर महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनवर केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार दिल्याचा राग आल्यानं मुकुंदनगर येथील रिजवान बेग, राजू बेग, रऊफ बेग, हमजा बेग यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार फिर्यादी आयशा रियाज शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटलंय की मी आणि माझे पती रियाज मुख्तार शेख, भाया इम्रान शेख, जाव अमरीन शेख, सासू सासरे व आमची मुले असे एकत्रित राहण्यास आहोत. आमच्या घराच्या पाठीमागे रिजवान बेग हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आहेत. रिजवान बेग याने आमच्या घराच्या पाठीमागून गेलेल्या महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनवर कुणालाही न विचारता, कसलीही परवानगी न घेता पत्र्याचं पार्टिशन केलं. त्यामुळे माझे पती रियाज शेख आणि इम्रान शेख यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली. आज दुपारच्या सुमारास मी आणि माझी जाव असे आम्ही आमच्या घराच्या मागील बाजूस धुणे धुत असताना आमच्या घराच्या पाठीमागे राहणारे रिजवान बेग, राजू बेग, रऊफ बेग, हमजा बेग यांनी माझ्या पतीनं आयुक्तांकडे तक्रार केल्याचा राग आल्यानं मला आणि माझ्या जावेला शिवीगाळ करून तुमच्या घरातील माणसांना मारहाण करू, त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय. महापालिका आणि पोलीस प्रशासन आता यावर काय कारवाई करताल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.